आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माजी ग्रामपंचायत सदस्य देवदास आवळे यांचा सत्कार, वृक्ष संवर्धनाबद्दल गटविकास अधिकाऱ्यांनी केला सन्मान. हातकणंगले तालुक्यातील कोरोचीचे माजी ग्रामपंचायत सदस्य देवदास आवळे यांनी झाडे लावून ती उत्कृष्टपणे जगवल्याबद्दल गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्ती यांनी त्यांचा सत्कार केला. कोरोची येथील माजी ग्रामपंचायत सदस्य देवदास आवळे यांनी येथील पाण्याच्या टाकी परिसरात आदर्श रिक्षा मित्र मंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टॉप यांच्या वतीने 5 वर्षापूर्वी 50 झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे लावून ती चांगल्या रीतीने पाणी खत घालून वाढवण्याचे काम देवदास आवळे हे सतत करीत असतात. उन्हाळ्यामध्ये तर लांब अंतरावरून पाणी आणून या झाडांना घालून ही झाडे जतन करण्याचं कार्य आवळे यांनी केलं आहे. त्यांच्या या वृक्ष संवर्धनाच्या आजोड कार्याबद्दल गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्ती यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद धरणगुत्ती यांनी आवळे यांचे कौतुक करत यापुढेही भरपूर वृक्ष लागवड करून त्यांचं संवर्धन करावं असं आवाहन केलं आणि आवळे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास सरपंच सौ रेखा पाटील, पंचायत समिती सदस्य सौ पूनम भोसले, ग्रामविकास अधिकारी राजू जाधव, जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील, अभिनंदन पाटील, पुरंदर पाटील, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, अतुल कोरोचीकर, संजय कदम, संजय कांबळे, गिरीधर कांबळे यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. नमस्कार, माझं नाव देवदास आवळे, माजी ग्रामपंचायत सदस्य. इथं पाण्या टाकी आमची रिक्षा स्टॉप होती, झाडे आम्ही लावलेले आहे. गेले 5 वर्ष झाली झाडे लावलेले आहे. ते शांभुन पाटील दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले आम्ही झाडे होते. झाडे एकदम लहान होते, आता झाडे भरपूर मोठे आलेले आहेत आणि आता 50 झाड आम्ही लावलेले आहे. निकल पडले आहे 50 झाड 150 झाड आम्ही जगवायचे. आम्ही रिक्षा स्टॉप वतीने आमच्या स्टॉपच्या वतीने आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी ही झाडे जगवण्यासाठी माझ्या संघाची सोबत असलेले मोहम्मद मुंबई, गिरधर कांबळे, संजय कदम, विद्या शेख, अतुल कोरजीकर, संजय कांबळे, पंचील पंशा या आम्ही सर्वांनी झाडे जगवलेले आहे. उन्हाळ्यात पाणी जर नसले तरी सुद्धा आम्ही बारडी बाडीनं पाणी बाहेर आणून तिथं घालतो आम्ही झाडाला. तरी सुद्धा तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा,